अच्छी एमएनएस न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत करती हूँ। देखते हैं आज की बड़ी खबर। पेंशन एसोसिएशन का वार्षिक अधिवेशन संपन्न हुआ। लाखांदूर में भंडारा जिला पेंशन एसोसिएशन शाखा लाखांदूर का वार्षिक अधिवेशन आशीर्वाद मंगल कार्यालय में संपन्न हुआ। अधिवेशन का शुभारम्भ राष्ट्रीय किसान कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले द्वारा किया गया। इस अवसर पर नाना पटोले ने लाखांदूर तालुका पेंशन एसोसिएशन के कार्य की सराहना करते हुए उन्हें सहकार्य करने का आश्वासन दिया। इस अवसर पर जिला पेंशन एसोसिएशन के अध्यक्ष ईश्वरदास रेंगे, लाखांदूर की नगर अध्यक्ष सौ भारती दिवते, वासुदेव मुटकुते, एच हुकरे, मटाले सरपंच पर प्रमुखता से उपस्थित थे। इस अवसर पर पेंशन का सत्कार भी किया गया। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजवा की खास खबर एमएनएस न्यूज के लिए। आमची पिढी आता त्याच्यानंतरची पिढी किती दुःख मला माहिती सामाजिक युगात म्हणजे
ऑटोमॅटिक आपल्या शारीरिक उद्रेक सुरू होतो आणि या शारीरिक उद्रेकाचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी बिमारी सुरू होते बीपीची, आणि बीपी शूटअप झालं, औषध घेतली नाही तर पॅरालिसिस सारखा अटॅक आता आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आज आपण अनेक आता तरुणांना सुद्धा पॅरालिसिसचा अटॅक यायला मिळाला, आणि त्याच्यामुळे या बिमाऱ्या ज्या आपल्याला झाल्या जे मन मोकळं होत नाही, वेदना असतात पण ते आपण कोणाला सांगू शकत नाही, हेतूच करू शकत नाही, आणि म्हणून पेन्शनर अशक्ती ही जी प्रथा आपल्या जिल्ह्यामध्ये गौरवान्वित आहे याच्याबद्दल थोडं गौरव केलं तेवढं कमी आहे. याने बातमीमध्ये मागतो सगळे पेन्शनर लोक सध्याकाळी तालुक्यामध्ये
करू शकतो. प्ले स्टोर से आज डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें. तब तक के लिए धन्यवाद.